नमस्कार मित्रांनो यावेळीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मनोज जरांगे यांच्या भेटीला थेट राज ठाकरे हे आलेले आहेत तर सर्वप्रथम मनोज जरांगे यांना आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्याची विनंती राज ठाकरे यांनी केली त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकारणी लोकांच्या नादाला न ना लागण्याची विनंती केली व आपलं मराठा आरक्षण तुम्ही असाल तरच मिळेल त्यामुळेच तुम्ही आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या व आपली तब्येत सांभाळा असं म्हणत त्यांना आव्हान करत विरोधी पक्षांवरती हल्लाबोल केलेला आहे कारण कोणत्याही विरोधी पक्षांना फरक पडणार नाही तुम्ही असताल किंवा नसताल कारण एक माणूस गेला तर कोणत्याही राजकीय राजकारणामध्ये फरक पडत नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांवरती हल्लाबोल चढवलेला आहे सध्याला फडणवीस विरोधी पक्षात असले असते आस तर तेही अशाच प्रकारचे राजकारण केले असते असे म्हणत थेट आता राज ठाकरे हे आरक्षणामध्ये उतरण्याचा निर्णय हा घेतलेला आहे त्यामुळेच आता मराठा आरक्षण हे नक्की मिळेल काय याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे कारण राज ठाकरे हे मैदानात उतरल्यानंतर कोणालाही समोर येण्याची ताकद किंवा अडव येण्याचे प्रयत्न करत नसतात हे सर्व महाराष्ट्र इतके दिवस पाहतच आलेलं आहे त्यामुळेच आता मराठा समाज त्यांच्यावरती आशा ठेवून थे ठेवलेला आहे तर यावरती मित्रांनो तुम्हाला काय वाटते राज ठाकरे मराठा समाजासाठी दे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करून आरक्षण देतील का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र